नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची बातमी आहे 62.74 लाख रुपयांचा निधी वितरित। राज्यातील रेशीम बीज कोष उत्पादक शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कोषाची रक्कम अदा करण्यासाठी व नवीन अंडीपुंज निर्मितीसाठी महाराष्ट्र सरकारकडून 62.74 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे। या संदर्भात राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावर यांनी सदर निधी वितरित करण्यास मान्यता दिली। या निधीमुळे रेशीम उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। दरम्यान राज्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना दर्जेदार अंडीपुंजांचा पुरवठा व्हावा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज येथे महाराष्ट्र सरकारचे तुती अंडीपुंज निर्मिती केंद्र आहे। अंडीपुंज तयार करण्यासाठी बीजकोशाची खरेदी या केंद्रामार्फत करण्यात येते। कोरोनामुळे हे निर्मिती केंद्र बंद होते, मात्र रेशीम संचालनालयामार्फत शेतकऱ्यांना अंडीपुंजांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला होता। बातम्यांचे अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी भारत ॲग्री यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटा दाबायला विसरू नका।